नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला भारताचे शेजारील राष्ट्रांशी असलेले संबंध यावर चर्चा करायची आहे. डिपार्टमेंट PSI पूर्व परीक्षेसाठी साधारणतः 2 ते 3 गुणांसाठी वेटेज असलेला हा एक टॉपिक आहे. याला आपण भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध किंवा परराष्ट्रीय संबंध असं देखील संबोधू शकतो. साधारणतः 2017च्या पेपरचं जर आपण अनालिसिस केलं, डिपार्टमेंट PSI 2017 पूर्व परीक्षेचं जर आकलन केलं त्या पेपरचं, तर किमान 2 ते 3 गुणांसाठी या ठिकाणी परराष्ट्रीय संबंध या घटकावर प्रश्न विचारण्यात आलेले आपल्याला आढळतात, जे की आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. खर तर परराष्ट्रीय संबंधाचा नेमका अभ्यास कसा करावा आणि परराष्ट्रीय संबंध हे चालू घडामोडी या घटकाशी कसे संबंधित आहेत हे सांगण्याचा आज माझा प्रमुख हेतू आहे, त्यामुळे तो तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी भारताचे परराष्ट्रीय संबंध अभ्यासत असताना सर्वप्रथम आपल्याला परराष्ट्र धोरण कशाला म्हणायचं हे माहीत असणं आवश्यक आहे. या पृथ्वी तलावरती किंवा या जगामध्ये कोणतंही एक राष्ट्र हे स्वयंपूर्ण नाही, बरोबर? म्हणजे कुणी ना कुणीतरी एकमेकांवर अवलंबून आहे. प्रत्येक राष्ट्र एकमेकांवर काही गरजांकरिता अवलंबून आहे. म्हणजेच या ठिकाणी परस्परांवर अवलंबून असल्या कारणानं हे परस्परांवर किंवा परस्पर अवलंबनाचं जे तत्व आहे हे एक किंवा एकापेक्षा जास्त, म्हणजे एक किंवा त्यापेक्षा जास्त राष्ट्रांच्या बाबतीत न राहता याचा फायदा प्रत्येक राष्ट्राला होणं आवश्यक आहे. किंवा हे जे काही परस्परावलंबनाचं तत्व आहे या बाबतीत संपूर्ण राष्ट्रांचं हित साधलं गेलं आवश्यक आहे, हित साधलं जाणं आवश्यक आहे. आणि यासाठी कोणत्या राष्ट्रासोबत मैत्री करायची किंवा मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय करारामध्ये सहभागी व्हायचं किंवा इतर राष्ट्रांशी आंतरराष्ट्रीय संबंध जोपत असताना कोणती काळजी घ्यायची यासाठी प्रत्येक राष्ट्राला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. आणि या विचारपूर्वक निर्णयामधूनच प्रत्येक राष्ट्राची ती एक वैचारिक चौकट काय होते, तयार होते. आणि वैचारिक चौकट जी तयार होते तीच म्हणजे परराष्ट्र धोरण होय. म्हणजे परराष्ट्र धोरण दुसरं तिसरं काही नसून एक वैचारिक चौकट आहे प्रत्येक राष्ट्राची, की इतर राष्ट्रांसोबत आपण नेमकं कसं संबंध ठेवले गेले पाहिजे, मैत्री करायची की नाही करायची, एखाद्या आंतरराष्ट्रीय करारामध्ये सहभागी व्हायचं की नाही व्हायचं, हा प्रत्येक राष्ट्राचा वैयक्तिक भाग ठरतो. थोडक्यात काय, तर परराष्ट्र धोरण ही प्रत्येक राष्ट्राची एक वैचारिक चौकट आहे हे मला यातून तुम्हाला सांगायचं होतं. आता मुळामध्ये परराष्ट्र धोरणाचा अभ्यास नेमका कसा करावा हा एक पहिला प्रश्न आहे, कारण 2 ते 3 गुणांसाठीच फक्त वेटेज आहे. आणि त्यानंतर हा अभ्यास करत असताना तो चालू घडामोडीशी इंटरलिंक कसा करावा किंवा तो एकमेकांवर कसा कनेक्टेड आहे, डिपेंड आहे हे समजून घेणं आवश्यक ठरतं. जास्त वेळ न घालवता मी मूळ प्रश्नाकडे येते. डिपार्टमेंट PSI 2017च्या पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. खालीलपैकी कोणत्या वर्षी भारत सरकार व नेपाळ सरकारनं शांतता व मैत्रीच्या करारावर स्वाक्षरी केली? अर्थातच इथे तुम्हाला आंतरराष्ट्रीय कराराबाबत प्रश्न विचारण्यात आलेला आहे, जो की 2 देशांदरम्यान झालेला आहे. क्रमांक 1 आहे भारत आणि दुसरा देश आहे तो म्हणजे नेपाळ. आता यामध्ये लक्षात घ्या की या दोघा देशांदरम्यान जो काही करार झाला त्या कराराचं नाव होतं शांतता व मैत्री करार, आणि त्यावर स्वाक्षरी केव्हा केली गेली हे वर्ष तुम्हाला या ठिकाणी विचारण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी त्याचं योग्य उत्तर क्रमांक 2 अर्थातच 1950 हे आहे. या ठिकाणी तुम्हाला नेहमीप्रमाणे 4 पर्याय दिलेले आहेत, त्या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय ओळखा. स्वाक्षरी केलेलं वर्ष तुम्हाला विचारण्यात आलंय तर 1950 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आता हा प्रश्न जो आहे हा प्रश्न डिरेक्टली किंवा प्रत्यक्षरित्या या ठिकाणी संबंधित होता. कुणाशी? तर परराष्ट्रीय संबंध या घटकाशी संबंधित होता, बरोबर? मात्र चालू घडामोडी आणि परराष्ट्र संबंध हे एकमेकांशी कसे कनेक्टेड आहे किंवा इंटरलिंक बिटवीन इच अदर एकमेकांशी कसे संबंधित आहे हे आज आपल्याला जाणून घ्यायचंय. आणि यातून तुम्हाला स्पष्ट होईल चालू घडामोडीचं अभ्यासामध्ये असलेलं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या महत्व. ठीक आहे, आता हा प्रश्न जो तुम्ही पाहिला हा प्रश्न
डिरेक्टली परराष्ट्रीय संबंधाशी निगडीत होता, कारण इथे फक्त तुम्हाला त्या संबंधित कराराचं वर्ष, स्वाक्षरी केलेलं वर्ष विचारण्यात आलेलं आहे. हा प्रत्यक्षरित्या परराष्ट्रीय संबंध या घटकाशी निगडीत प्रश्न झाला. मात्र कधी कधी काही प्रश्न असे असतात की ते कळत नाही नेमके परराष्ट्रीय संबंधाशी निगडीत आहे की चालू घडामोडीशी. ते कसे ते आता आपल्याला समजून घ्यायचंय. आता एक आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी बघूयात. हा पण प्रश्न डिपार्टमेंट PSI 2017 प्रो परीक्षेला विचारण्यात आलेला आहे. तर आता आपण त्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूयात. ठीक आहे, दुसरा प्रश्न समजून घेत असताना तुम्हाला व्यवस्थित कळेल की बाबा नक्की इंटरलिंक सिस्टीम कशी आहे. बघा, दुसरा प्रश्न जो आहे हा सुद्धा 2017 परीक्षेला विचारण्यात आलेला आहे, पूर्व परीक्षेला. खालीलपैकी कोणता देश हा बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी उपक्रम अर्थातच बिमस्टेकचा सदस्य नाही. बघा, मी तुम्हाला आता बोलता बोलता सांगितलं की चालू घडामोडी आणि परराष्ट्रीय संबंध एकमेकांशी संबंधित घटक आहेत. चालू घडामोडीचं अनन्य साधारण महत्व स्पर्धा परीक्षेमध्ये आहे. अगदी तुम्ही पूर्व परीक्षा घ्या किंवा मुख्य परीक्षा घ्या, प्रत्येक परीक्षेमध्ये किमान 15 ते 20 गुण प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या चालू घडामोडी या घटकावरती आधारित असतात. चालू घडामोडी या सतत बदलत्या असतात, बरोबर. म्हणूनच त्यांचं नाव ठेवलेलं आहे चालू घडामोडी, अर्थातच इंग्लिशमध्ये आपण त्याला करंट अफेअर असं म्हणतो. इथे अभ्यास करत असताना आजूबाजूचा अँगल लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रश्न विचारला होता 2017 पूर्व परीक्षेला बिमस्टेक वरती. आंतरराष्ट्रीय संघटनाचा विचार करत असताना तुम्हाला स्वतंत्र आंतरराष्ट्रीय संघटना अभ्यासायला आहेत परराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करताना, पण त्या चालू घडामोडीशी संबंधित कशा ते आता आपण बघू. बघा, इथे प्रश्न कशावर विचारण्यात आलेला आहे, बिमस्टेक वरती प्रश्न विचारण्यात आला. तसं पाहायला गेलं तर बिमस्टेक काय हे आपल्याला अगोदर समजणं आवश्यक आहे, मग नंतर कळेल की त्याचा आणि चालू घडामोडीचा नेमका कसा संबंध आहे ते. ठीक आहे, तर बघा बिमस्टेक म्हणजे काय, प्रश्नातच आपल्याला उत्तर दिलेलं आहे. बिमस्टेक काय आहे, तर बिमस्टेक हा एक संघटन आहे. सर्वप्रथम तर मी तुम्हाला इथे नमूद करू इच्छिते की बिमस्टेक जो काही प्रकार आहे याचा लॉन्ग फॉर्म, संक्षिप्त रूप जे तुम्हाला माहिती पाहिजे. कधी कधी आयोग असा प्रश्न विचारतो की बिमस्टेकचं योग्य संक्षिप्त रूप खालीलपैकी कोणतं, बिमस्टेकचं योग्य संक्षिप्त रूप खालीलपैकी कोणतं हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर इथे संक्षिप्त रूप आहे डिबेट ऑफ बेंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशन. ठीक आहे, द बे ऑफ बेंगॉल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिकल कोऑपरेशन. अर्थातच इथे लक्षात घेणं आवश्यक आहे की बिमस्टेक हे असं संघटन आहे की जे बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यासाठी प्रस्थापित झालेला आहे. यामध्ये 7 राष्ट्रांचा समावेश आहे. पहिल्यांदा तर आपण जाणून घेतलं की बिमस्टेक म्हणजे नेमकं काय, त्याचं पूर्ण संक्षिप्त रूप. आता संक्षिप्त रूपावरती मी पुढे जाऊन चर्चा करणारच आहे, त्याचा स्वतंत्र भाग आहे. परंतु प्रत्येक वेळेला तुम्हाला कधी कधी योग्य संक्षिप्त रूप ओळखा असा प्रश्न विचारला जातो. शब्द उलटे पालटे झालेले असतात किंवा कधीतरी स्पेलिंग मिस्टेक सुद्धा असते, तर ते आयडेंटिफाय करता येणं आवश्यक आहे. त्यासाठी मुळात ओरिजिनल रूप तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, बिमस्टेक काय हे आपण जाणून घेतलं. मात्र या ठिकाणी बिमस्टेक मध्ये किती देशांचा समावेश आहे हे माहिती पाहिजे, तरच तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल. कारण इथे प्रश्न काय विचारलाय की बिमस्टेकचा सदस्य कोण नाही. 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला आहे पाकिस्तान, दुसरा भूतान, तिसरा म्यानमार, चौथा नेपाळ. या 4 पर्यायांपैकी योग्य पर्याय तुम्हाला जर ओळखायचा असेल तर मुळात तुम्हाला माहिती पाहिजे की बिमस्टेक मध्ये मुळात किती सदस्य आहेत आणि ते कोणते आहेत. तर बिमस्टेक मध्ये 7 सदस्य आहेत. 7 सदस्यांपैकी इंडिया अर्थातच भारत, त्यानंतर थायलंड, त्यानंतर म्यानमार, पुढे जाऊन नेपाळ, बांगलादेश, त्यानंतर श्रीलंका, भूतान. काउंट करा,
एक दोन तीन चार पांच सहा आणि सात, ही सात देश या बिम्स्टेकचे सदस्य आहेत। मग या सात जणांची नावं तुम्हाला माहिती असतील सात देशांची, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल। यामध्ये सरळ सरळ दिसतंय की पाकिस्तानचा समावेश नाही, म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पाकिस्तान हे आहे की पाकिस्तान बिम्स्टेकचा सदस्य नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तर तुम्ही हे जाणून घेतलं की बाबा या ठिकाणी हा प्रश्न जरी संबंधित परराष्ट्र संबंध या घटकाशी निगडीत असला पण तो चालू घडामोडीशी कसा कनेक्ट असू शकतो। या बिम्स्टेकचं संमेलन होतं किंवा जी काही समिट होते, परिषद होते, व्हॉट एव्हर इट मे बी, एका वर्षाला होऊ देत किंवा संबंधित जे वर्ष डिझाईन केलेलं असेल त्या वर्षाला होऊ देत, तर चालू घडामोडीच्या बाबतीत बिम्स्टेक कसं लिंक कराल? तर ती परिषद कोठे झाली? जेव्हा तुमची जाहिरात येते आणि त्या अगोदर तुम्ही अचानक चालू घडामोडीच्या अभ्यासायला लागता तर ती कुठेतरी सर्वात मोठी गुढचूक ठरते असं मी म्हणेन। चालू घडामोडीचं महत्व प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये खूप महत्वाचं आहे, पूर्व असू देत किंवा मुख्य परीक्षा असू देत। एक्झाम तोंडावर आली आणि 2 महिने अगोदर चालू घडामोडी वाचल्या आणि 15 पैकी 15 मार्क्स मिळाले असं कधीच होत नाही। किमान वर्षभराच्या चालू घडामोडी आणि अगदीच कंटाळा येत असेल तर 6 महिन्याच्या तरी चालू घडामोडी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। आता बिम्स्टेक हा प्रत्यक्षरित्या प्रश्न होता परराष्ट्र संबंधावरती, पण याला अप्रत्यक्षरित्या तुम्हाला कनेक्ट करायचं असेल चालू घडामोडी बाबत तर ते कसं कनेक्ट कराल? तर संबंधित बिम्स्टेकची परिषद किंवा जे काही संमेलन आहे ते कोठे पार पाडलं, त्यानंतर अध्यक्ष कोण होते किंवा प्रमुख कोण होते असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजे इथे कोठे म्हणजे तुम्हाला ठिकाण माहिती असणं अपेक्षित आहे, तिचा कालावधी काय होता आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे तिची थीम काय होती, अर्थातच संबंधित परिषदेची संकल्पना काय होती असाही प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतो। म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास करत असताना तुम्ही कुठलीही संघटना घ्या, तिचं जर एखादं वार्षिक संमेलन किंवा परिषद पार पाडत असेल तर तुम्हाला त्या परिषदेचं ठिकाण, तिचा प्रमुख किंवा कालावधी काय आहे आणि त्या परिषदेची संकल्पना त्या वर्षी काय होती हे माहिती असणं अपेक्षित आहे। आणि म्हणूनच इथे मला नमूद मुद्दा सांगावासा वाटतो की सर्वांनी, म्हणजे जे डिपार्टमेंट पीएसआयची तयारी करत आहेत त्या सर्वांनी जानेवारी 2021 पासून जरी चालू घडामोडीचा अभ्यास सुरू केला तरी वावग ठरणार नाही, म्हणजे हे खूप महत्वाचं आहे। इथे प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या तुम्हाला 15 ते 20 गुण चालू घडामोडी या घटकाशी निगडीत असलेले दिसून येतील। माझा मुद्दा कळालाय सगळ्यांना की मला काय सांगायचं होतं? मला हे सांगायचं होतं की दोनही प्रश्न, पहिला प्रश्न जो आपण बघितला तो प्रश्न आणि आत्ताचा क्रमांक 2 चा प्रश्न बघितला की कोणता देश बिम्स्टेकचा सदस्य नाही, तर सर्वप्रथम तुम्हाला बिम्स्टेक काय हे माहिती असणं आवश्यक आहे। बिम्स्टेकचं संपूर्ण संक्षिप्त रूप योग्य माहिती असणं आवश्यक आहे, नंबर 1। नंबर 2, बिम्स्टेक मध्ये किती देशांचा समावेश आहे आणि त्या देशांची नावं कोणती हे माहिती असणं आवश्यक आहे। हे माहिती असेल तरच तुम्हाला या प्रश्नाला अटेम्प्ट करता येणार होतं हे तुम्हाला आता समजलं असेल। आणि याला चालू घडामोडीशी कनेक्ट करताना कसं कराल? तर संबंधित वर्षामध्ये बिम्स्टेकची परिषद पार पाडली गेली का? जर गेली असेल तर त्यावर आयोग प्रश्न 100% विचारतो। आणि स्पेशली भारत जिथे जिथे ज्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा भाग आहे त्याच्यावर तर 100% प्रश्न असतो, अर्थातच बिम्स्टेक मध्ये इंडिया म्हणजे भारत आहे का हे आपण समजून घेणं आवश्यक आहे। मग तुम्ही म्हणाल मग ज्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये भारत सदस्य नाही तर त्याचा अभ्यास नाही करायचा का? तर तसं नाही, त्याचाही अभ्यास करायचा, मात्र प्रश्न विचारताना चालू घडामोडी आणि परराष्ट्रीय संबंध यांची इंटरलिंक लावत असताना आपल्याला हे क्लिअर होतं की भारत ज्या ज्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा सदस्य आहे किंवा संस्थापक सदस्य आहे तिथे प्रश्न विचारला गेलेला आढळतो, किंवा संबंधित ज्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा भारत सदस्य जरी नसेल परंतु चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातनं त्या वर्षी गाजलेला तो टॉपिक असेल तर तिथे तो प्रश्न विचारण्यात येईल, ठीक आहे। सो बेसिक लेवलला 2017 पूर्व परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारण्यात आलेले होते दोनही प्रश्न परराष्ट्र संबंधाच्या बाबतीत ते आपण बघितले। आता मात्र आपल्याला प्रत्यक्षरित्या समजून घ्यायचं आहे की चालू घडामोडी आणि परराष्ट्र संबंध याच्यामधील साम्य कसं जोडायचं ते किंवा नेमकं काय साम्य आहे ते, ठीक आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, परराष्ट्र धोरण काय हे समजलेलं आहे तुम्हाला की ती एक वैचारिक चौकट आहे, प्रत्येक राष्ट्राची वेगवेगळी असते। परराष्ट्र धोरण ठरवणारे घटक किंवा ती काही तत्वे आहेत ही तुम्हाला तोंडपाठच पाहिजे।
त्यानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे स्थान आणि भूमिका नेमकी काय? इथं जर तुम्ही बघितलं तर 1945 ला स्वातंत्र्यापूर्वीच भारत समाविष्ट झालेला आढळतोय संयुक्त राष्ट्राच्या स्थापनेमध्ये. ठीक आहे, त्यामुळे परराष्ट्र संबंध जोपासत असताना स्वातंत्र्यानंतर जोपासले गेले असा काही भाग नाही, त्या अगोदर किंवा त्यापूर्वी पण ते जोपासले गेलेले होते. सगळ्यात महत्वाचा असलेला हा पंचशील करार, ज्यावरती सातत्यानं प्रश्न विचारले गेलेले आपल्याला आढळतात, म्हणजे फक्त डिपार्टमेंटचाच आढावा नाही तर अगदी युपीएससी लेवलला सुद्धा फॉरेन पॉलिसीचा स्टडी आहे. तर पंचशील करार त्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. आणि महत्वपूर्ण युद्ध सराव. आता युद्ध सरावाच्या बाबतीत मी या ठिकाणी या लेक्चर मध्ये जरा व्यवस्थित सांगते तुम्हाला की चालू घडामोडी आणि परराष्ट्रीय संबंध हे लिंक कसे हे मागे आपण बघितलं. मात्र युद्ध सरावाच्या बाबतीत अभ्यास करत असताना नेमके कोणते प्रश्न आयोग विचारतो हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, युद्ध सराव हे ठराविक कालावधीनुसार, मी परत शब्द उच्चारते आहे, ठराविक कालावधीनुसार पार पाडत असतात. एक वर्ष असेल किंवा वर्षात दोनदा असेल, वर्षात तीनदा असेल, त्या त्या प्रत्येक युद्ध सरावावरती आणि तो युद्ध सराव नेमक्या किती देशांदरम्यान झाला, दोन देशांदरम्यान झाला की तीन देश त्यामध्ये सहभागी होते यावर प्रश्न विचारले जातात. आपल्याला या ठिकाणी चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून युद्ध सराव हा घटक बघत असताना तो युद्ध सराव केव्हा पार पाडला यापेक्षा आयोग काय विचारतो. समजा एखादा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे युद्ध सरावावरती, तर प्रश्न काय विचारला जाईल की प्रबळ दोस्ती, बघा मी प्रश्न विचारते, प्रबळ दोस्ती हे एका युद्ध सरावाचं नाव आहे. प्रबळ दोस्ती K16 हे एक युद्ध सरावाचं नाव आहे. ठीक आहे, बरीचशी नावं आपण ऐकलेली नसतात, काही नावं आपली तोंडपाठ असतात. तर हा युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान झाला किंवा कोणत्या देशांदरम्यान झाला, आणि खाली चार पर्याय दिलेले असतात आणि त्या चार पर्यायांपैकी एक योग्य पर्याय तुम्हाला विचारलेला असतो, ते तुमचं उत्तर असतं. ठीक आहे, या ठिकाणी आपल्याला युद्ध सरावाचा अभ्यास करताना चालू घडामोडी आणि परराष्ट्रीय संबंध या दोन्ही घटकातून करायचा आहे. तुम्हाला वाटेल युद्ध सराव मॅडम चालू घडामोडीचा भाग आहे, कुणाला वाटेल नाही युद्ध सराव परराष्ट्रीय संबंधाचा भाग आहे, तर मी म्हणेल चालू घडामोडी या परराष्ट्र संबंधाशी निगडीत आहे, त्यात परराष्ट्रीय संबंध सुद्धा बऱ्यापैकी चालू घडामोडीशी संबंधित असल्या कारणास्तव तुम्हाला कॉमन स्टडी करायचा आहे या दोन्ही घटकांचा. म्हणून तर आजच्या लेक्चरमध्ये मी या दोन्ही घटकांना व्यवस्थित क्लिअर करणार आहे की तुमचा गोंधळ त्या ठिकाणी होऊ नये हा त्यामागचा प्रामाणिक हेतू असणार आहे. तर व्यवस्थित लक्ष देऊन जमल्यास वही पेन हातात घेऊन अगदी जे जे पॉइंट तुम्हाला इम्पॉर्टंट वाटताय ते नोट डाऊन तुम्ही करून घ्या. युद्ध सरावाला अभ्यासत असताना चालू घडामोडी आणि परराष्ट्रीय संबंध या दोन्ही अँगलने तुम्हाला बघायचं आहे. युद्ध सराव, त्या संबंधित युद्ध सरावाचं नाव आणि त्यामध्ये सहभागी असलेले देश, प्रत्येक वेळेस आपल्याला तारीख किंवा वर्ष लक्षात ठेवलं जाऊ शकत नाही, पण किमान तो युद्ध सराव कोणत्या देशांदरम्यान झाला किंवा या ठिकाणी किती राष्ट्र त्यामध्ये सहभागी होती हे तर आपल्याला माहिती असू शकतं. त्यामुळे युद्ध सरावावरती फिक्स क्वेश्चन, अगदी तुम्ही डायरेक्ट पीएसआय बघाल किंवा डिपार्टमेंट, तर परराष्ट्रीय संबंध आणि चालू घडामोडी या दोन्ही घटकातून युद्ध सरावावर प्रश्न येतात. तर आतापर्यंत आपण हे समजून घेतलं व्हॉट इज मीन बाय फॉरेन पॉलिसी, परराष्ट्र धोरण कशाला म्हणायचं, त्यानंतर चालू घडामोडी आणि परराष्ट्रीय संबंध एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत, त्यानंतर 2017 डिपार्टमेंट पीएसआय पूर्व परीक्षेला विचारण्यात आलेले परराष्ट्रीय संबंध या घटकावरील प्रश्न, हा आतापर्यंतचा आपला प्रवास झालेला आहे. आता मात्र पुढील फॉर्मॅट समजून घेत असताना आपल्याला नेक्स्ट पॉइंट कडे वळायचं आहे, ज्यामध्ये परराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास कसा करावा किंवा त्यामध्ये नेमकी किमान किती घटक अभ्यासावेत, काय काय वाचावं, परराष्ट्रीय संबंध अभ्यासत असताना किती घटक इम्पॉर्टंट आहेत किंवा कुणाला प्राथमिकता देणं आवश्यक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर दडलेलं आहे. जसं आयोगाच्या प्रश्नातच आयोगाचं उत्तर दडलेलं असतं, फक्त आपल्याला ते शोधायचं असतं, तसं तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर दडलंय. यामध्ये तुम्हाला असं जाणवेल भारत चीन संबंध, मालदीव संबंध किंवा जे काही मी इथे नमूद केलेले रिलेशन्स आहेत त्यामध्ये 2017 परीक्षेला या ठिकाणी प्रश्न आला होता. दिसतंय तुम्हाला भारत नेपाळ संबंध काय विचारलं होतं, तर शांतता मैत्रीच्या करारावर स्वाक्षरी केलेलं वर्ष कुठलं होतं, ते 1950. आलाय का इथे प्रश्न, तुमच्या डोळ्यासमोरच तुम्हाला मी दाखवते, हे सरळ सरळ क्लिअर आउट होते. मग यातून मला काय प्रस्थापित करायचंय किंवा काय सांगायचंय तुम्हाला की या ठिकाणी मी ज्या ज्या राष्ट्रांची नावं लिहिलेली आहेत किंवा जिथे जिथे मार्किंग केलेलं आहे
तिथून तुम्हाला त्या संबंधित दोन राष्ट्रांमध्ये नेमके कोणते करार झाले, जागतिक शांतता प्रस्थापित होण्याच्या दृष्टिकोनातून ते करार होते का, त्याचं महत्व काय, त्याची तारीख किंवा संबंधित वर्ष काय आहे आणि तो करार कशाच्या बाबतीत होता। आता इथे कदाचित वर्ष दिलं असतं भारत आणि नेपाळ कराराच्या बाबतीत आणि त्या वर्षी नेमका कोणता करार झाला तर तो शांतता आणि मैत्रीचा करार होता। तर कधीतरी तुम्हाला कराराचं नाव विचारण्यात येईल किंवा त्या संबंधित कराराचं वर्ष विचारण्यात येईल। मग भारत नेपाळचा संबंध बघत असताना तोच संबंध इतर राष्ट्रांसोबत आपल्याला लावायचा आहे की भारत चीन मध्ये नेमक्या कोणत्या घडामोडी झाल्या किंवा आतापर्यंत भारत चीन संबंध बघत असताना किती करार झाले आणि त्या कराराचं वर्ष काय होतं किंवा नाव काय होतं किंवा तो कशाशी संबंधित होता। तेच भारत मालदीव संबंधाबाबत आहे, भारत श्रीलंका संबंध, भारत अफगाणिस्तान संबंध, भारत भूतान संबंध, भारत पाकिस्तान संबंध, भारत म्यानमार संबंध, भारत बांगलादेश संबंध, भारत नेपाळ संबंध। ऑलरेडी 2017 भारत नेपाळ संबंधावरती प्रश्न येऊन गेलेला आहे। म्हणजे तुमचं काम काय आहे आता की बाबा रे जर नेपाळ संबंधावरती प्रश्न येऊन गेलेला आहे तर आता इथून पुढे अभ्यास करत असताना या ठिकाणी ही जी काही राष्ट्रांची संबंध दिलेली आहेत तर प्रत्येक राष्ट्रामध्ये करार झालेला आहे का आणि तो करार कोणता झाला, त्याचं नाव काय होतं, करार कुठला, ओके, त्या कराराचं नाव काय, त्यानंतर संबंधित कराराचं वर्ष कोणतं आणि तो करार कोणत्या घटकाशी निगडीत आहे, म्हणजे तो जो घटक आहे कराराशी निगडीत तोही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। बरोबर, तर ही बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे। म्हणजे आंतरराष्ट्रीय किंवा परराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी प्रत्येक राष्ट्राचे जे काही संबंध आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे। इथे आपण काय समजून घेतलं की कसा प्रश्न विचारण्यात येईल। आता यानंतर मात्र आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास सुद्धा परराष्ट्रीय संबंध अभ्यासत असताना येतो। बरोबर, आंतरराष्ट्रीय संघटना, आंतरराष्ट्रीय संघटना बऱ्याच आहेत। या ठिकाणी मी बऱ्याच म्हणजे प्रमुख ज्या काही संघटना आहेत त्यांची नावं नमूद केली आहेत। बरं, या टॉपिकला किंवा या छोट्याशा मायक्रो पॉइंटला बघत असताना नेमके कोणते प्रश्न आयोग या घटकावर विचारतो हे मला तुम्हाला यातून सांगायचं आहे की आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास कसा करा, कोणते प्रश्न विचारले जातात। तर उदाहरण दाखल मी काही आंतरराष्ट्रीय संघटना या ठिकाणी मेन्शन केलाय, नमूद केलाय। त्यामध्ये क्रमांक एक जागतिक व्यापार संघटना, अर्थातच काय आहे, WTO, जागतिक आरोग्य संघटना, बरोबर, म्हणजेच काय, WHO, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच काय, IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, शांघाय सहकार्य संघटना म्हणजेच काय, SCO। हे शॉर्ट फॉर्म झालेत आणि याचेच लॉंग फॉर्म तुम्हाला विचारले जातात ज्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक असू शकते किंवा शब्दांची आदला बदल असू शकते, जे की मागील पार्टमध्ये मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे। ठीक आहे, तर त्याबद्दल आता जास्त डिस्कस न करता मी मूळ विषयाकडे वळते की जागतिक व्यापार संघटना असेल, आरोग्य संघटना असेल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल आणि शांघाय सहकार्य संघटना किंवा इतर आंतरराष्ट्रीय संघटना असतील, नेमकं काय वाचायचं किंवा कसा प्रश्न विचारतो आयोग या टॉपिक बाबत। तर संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना तुम्हाला माहिती पाहिजे, नोट डाऊन करून घ्या काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात, स्थापना, त्यानंतर त्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं मुख्यालय कुठे आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सध्या त्या संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनेची सदस्य संख्या किती हाही एक प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतो। त्यानंतर त्या संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनेच्या स्थापनेचा हेतू किंवा उद्देश तुम्हाला विचारण्यात येतो की काय रोल आहे तिचा, जागतिक शांतता प्रस्थापित करत असताना किंवा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये सहकार्य करत असताना किंवा इतर बाबतीत सहकार्य करत असताना त्या आंतरराष्ट्रीय संघटनेचा हेतू किंवा उद्देश काय, असाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो। त्यामुळे कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास करत असताना तुम्हाला हे माहिती असणं अपेक्षित आहे की या ठिकाणी कोणते प्रश्न विचारले जातील। मग कधी कधी या आंतरराष्ट्रीय संघटनांची कुठेतरी आपल्याला परिषद झालेली बघायला मिळते किंवा वार्षिक संमेलन सुद्धा असतं। तर मी मगाशी जसं सांगितलं की समजा जागतिक व्यापार संघटना असेल किंवा आरोग्य संघटना असेल, आता आरोग्य संघटनेशी संबंधित म्हणजे आरोग्य दिवस, ओके, आरोग्य दिवस किंवा आणखी
याबाबत बोलायचं झालं तर एखादं संमेलन पार पाडतं, मग त्याची संकल्पना यावर आई प्रश्न विचारतो की संबंधित दिन साजरा झाला तर त्या दिनाची संकल्पना काय होती, किंवा एखादं परिषद झालं किंवा संमेलन झालं तर त्याची संकल्पना काय होती, ती परिषद कोठे पार पाडली, तिचे प्रमुख कोण होते, ती कोणत्या कालावधी दरम्यान पार पाडली, तिचं ठिकाण कोणतं, म्हणजे यासारखे संबंधित प्रश्न तुम्हाला आंतरराष्ट्रीय संघटना या घटकावरती विचारले गेलेले आढळून येतात. थोडक्यात मला काय सांगायचं होतं, आंतरराष्ट्रीय संघटना अभ्यासत असताना नेमके कोणते प्रश्न आयोग विचारतो आणि त्याची तयारी तुम्ही कशी करायची. ठीक आहे, सगळं काही एकाच लेक्चरमध्ये कव्हर होणार नाही, पण प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न मी या लेक्चरमध्ये करणार आहे, जेणेकरून तुम्हाला किमान 2 ते 3 गुण जरी असले परंतु पोस्ट मिळवताना आपल्याला ते महत्वाचे ठरतात. एक गुण सुद्धा महत्वाचा ठरतो, एका गुणाने खूप काही होत असतं हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. तर परराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास नेमका कसा करावा आणि काय वाचावं किंवा कशा पद्धतीने प्रश्न विचारतो आयोग हे तुम्हाला या लेक्चरमधून 100% कळेल. आता आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये मग मी एवढ्या ज्या नमूद केल्या एवढ्याच आंतरराष्ट्रीय संघटना आहेत का, तर नाही. यामध्ये जागतिक बँक सुद्धा आहे, त्यानंतर युनेस्को आहे, बरोबर, सोबतच इतर ब्रिक्स असतील किंवा सार्क असेल, ठीक आहे, यांसारख्या इतर आंतरराष्ट्रीय संघटना आहेत. यामध्ये ज्या संघटनेमध्ये भारत हा सदस्य आहे किंवा किमान संस्थापक सदस्य आहे, तर अशा आंतरराष्ट्रीय संघटनांची तुम्ही एक यादी बाजूला काढा आणि त्याला 100% न्याय देण्याचा प्रयत्न करा. जिथे जिथे भारत हा देश सदस्य आहे तिथे तिथे ती संघटना तुमची तोंडपाठ असली पाहिजे. मग तिची स्थापना केव्हा झाली ते वर्ष माहिती पाहिजे, त्यानंतर तिचं मुख्यालय म्हणजेच हेडक्वार्टर कुठे ते माहिती पाहिजे, किंवा ती स्थापित का झाली किंवा तिचं सध्याचं कार्य काय, हेतू काय, उद्देश काय आणि सध्या तिची सदस्य संख्या किती. आता सदस्य संख्येबाबत बोलताना मी नेहमी म्हणत असते की सदस्य संख्या ही काही फिक्स नसते, बरोबर, या ठिकाणी प्रत्येक वर्षी एखादी घटना घडू शकते, सदस्य कमी पण होऊ शकतात, सदस्य वाढू पण शकतात. म्हणजे एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये एखादा राष्ट्र सहभागी पण होऊ शकतं किंवा त्यातून ते काढून टाकलं जातं काही वादास्तव किंवा स्वतः ते निघून जातं. थोडक्यात काय म्हणायचंय मला की अकॉर्डिंग टू द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाचा अभ्यास करत असताना आपण किमान काय फोकस केलं पाहिजे हे यातून मला नमूद करायचं होतं. ठीक आहे, नेक्स्ट आपण वळूयात. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की आंतरराष्ट्रीय संघटनेपैकी लॉन्ग फॉर्म्स मी दिलेले आहेत, ऑलरेडी याच्यावर आपलं डिस्कशन झालंय, पण इथे मी प्रत्यक्ष तुम्हाला एक्झाम्पल दाखवते की कशा पद्धतीने विद्यार्थी चुकतात. ठीक आहे, बघा इथे काही इंग्लिश मध्ये संक्षिप्त रूप दिलेली आहेत. खालीलपैकी योग्य संक्षिप्त रूप ओळखा असं म्हटलं जातं. लॉन्ग फॉर्म्स तुम्हाला असतात या ठिकाणी आणि इंग्लिश मध्ये आल्या कारणास्तव आपण त्यावेळी त्या परीक्षेच्या एका तासामध्ये गोंधळतो. ठीक आहे, सो माय पॉइंट इज दॅट की यावर आयोग कसा प्रश्न विचारेल. आता इथे काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत बघा, ज्यामध्ये नाम ही एक आंतरराष्ट्रीय संघटना, अर्थातच तुम्हाला लॉन्ग फॉर्मच्या दृष्टिकोनातून मला ह्या चारही पॉइंटला क्लिअर करायचं आहे. नॉन अलाइन मुवमेंट हा ही लॉन्ग फॉर्म आहे. आता यामध्ये 4 संघटना दिल्या आहेत मी, पण एका संघटनेमध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी स्पेलिंग मिस्टेक आहे. सो हे तुम्हाला आयडेंटिफाय करायला येतं. 4 पर्याय दिले जातात, मग तो प्रश्न नामवर येऊ दे, ओपेकवर येऊ दे किंवा ब्रिक्सवर येऊ दे, नाहीतर सार्कवर येऊ दे. मुद्दा काय आहे माझा, स्पेलिंग मिस्टेक माहिती पाहिजे, म्हणजे योग्य संक्षिप्त रूप जर माहिती असेल तर स्पेलिंग कुठे चुकले हे ओळखता येतं, किंवा शब्दांची जर आतला बदल केली, फेरबदल केला तरी पण ते लगेचच आपल्या माइंडला क्लिक होतं. नॉन नाम मध्ये बघायचं झालं तर नाम म्हणजेच काय, नॉन अलाइन मुवमेंट. ठीक आहे, ओपेक मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्री, सार्क साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन, ब्रिक्स मध्ये कोण सहभागी आहे, बी फॉर ब्राझील, आर फॉर रशिया, आय फॉर इंडिया म्हणजेच भारत, सी फॉर चायना म्हणजे चीन आणि एस फॉर साऊथ आफ्रिका. या राष्ट्रांचा समावेश या एका संघटनामध्ये आहे, कुणामध्ये आहे, ब्रिक्स मध्ये आहे. तर ब्रिक्स मध्ये खालील पैकी कोण नाही हे माहीत असण्यासाठी, कोण आहे हे माहीत असणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी तुम्ही जर नीट अनालिसिस केलं तर कुठेतरी ओपेक मध्ये पेट्रोलियम मध्ये मिस्टेक केलेली आहे. कंट्रीज पाहिजे होतं, काय पाहिजे होतं, कंट्रीज पाहिजे होतं, कंट्री नाही, कंट्रीज पाहिजे होतं. ठीक आहे, मग ह्या बेसिक बेसिक स्पेल मिस्टेक आढळतात आणि इथेच आयोग कुठेतरी आपला
गुण हातचा घालवत असतो, म्हणजे आयोग तुमचा गुण घालवण्याचा प्रयत्न करत असतो. तुम्हाला काय नोंद करणं गरजेचं आहे, मला यातून काय गाभा सांगायचा आहे हे तुम्ही समजून घेणं अपेक्षित आहे. यातून एकच सांगायचं आहे, आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास कसा करायचा, काय काय करायचं हे क्लिअर केलंय. परंतु या ठिकाणी संक्षिप्त रूप, योग्य संक्षिप्त रूप ओळखा, म्हणजे तुम्हाला लॉन्ग फॉर्म दिले जातात. आतापर्यंत बऱ्याच वेळेला असे प्रश्न आलेले आहेत डिपार्टमेंटच्या बाबतीत किंवा डायरेक्टच्या बाबतीत. जर बोलायचं झालं तर कंबाइंड ग्रुप बी, ग्रुप सी, अगदी राज्यसेवेला सुद्धा या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे तुम्हाला संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनेचं लॉन्ग फॉर्म अर्थातच इंग्लिश मधलं संक्षिप्त रूप माहिती असणं अपेक्षित आहे. विथ स्पेलिंग मिस्टेक होऊ न देता ते तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. सेकंड पॉइंट इज दॅट, जर असं संघटन असेल ब्रिक्स सारखं, तर त्यामध्ये किती राष्ट्र सहभागी आहेत, किंवा सार्क मध्ये, ओपेक मध्ये, या कंट्रीज मध्ये किती गटांचा किंवा किती देशांचा सहभाग होतो, हे तुम्हाला आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास करताना माहिती असणं गरजेचं आहे. आणि ते तुम्हाला माहिती ठेवावंच लागेल, त्याला ऑप्शन नाही. यानंतर मात्र नेक्स्ट पॉइंट कडे जात असताना इनफॉर्मल ग्रुप्स कडे बघायचंय आपल्याला. सो फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय इनफॉर्मल ग्रुप्स? कशाला म्हणायचं बाबा इनफॉर्मल ग्रुप्स? इनफॉर्मल ग्रुप्स म्हणजे नेमकं काय? बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आतापर्यंत ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आपण बघितल्या, बरोबर, आंतरराष्ट्रीय संघटना बघितल्या, मग हे जे ग्रुप्स आहेत, म्हणजे यामध्ये अगदी ग्रुप 5 असेल, ग्रुप 7 असेल, ग्रुप 20 असेल, ज्याला तुम्ही शॉर्टमध्ये G5 म्हणतात, G7 म्हणतात किंवा G20 म्हणतात. तर यामध्ये 5 म्हणजे 5 राष्ट्र असणार आहेत, इथे 7 म्हणजे 7 आणि 20 म्हणजे इथे 20 असणार आहेत. मात्र हे ग्रुप 5, ग्रुप 7, ग्रुप 20 आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये येत नाहीत. ह्या हे जे सगळे काही ग्रुप्स आहेत हे इनफॉर्मल इन्स्टिट्यूट किंवा इनफॉर्मल ग्रुप्स आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल लेट क्लिअर इनफॉर्मल ग्रुप म्हणजे काय, किंवा नेमकं आंतरराष्ट्रीय संघटनापेक्षा हे वेगळे कसे. बघा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये यांची नोंद होत नाही, हे बऱ्याच कमी जणांना माहिती आहे. सगळेजण G5, G7, G20 आंतरराष्ट्रीय संघटना आहे असं म्हणून अभ्यासतात, तर ते साफ चुकीचं आहे. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे की हे इनफॉर्मल फोरम्स आहेत किंवा ग्रुप्स आहेत. कसे? कारण यांचं कुठेही तुम्हाला मुख्यालय आढळणार नाही, यांचं मुख्यालय नाही, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा हा आहे, कुणीही सचिव किंवा प्रमुख हा फिक्स नसतो या ठिकाणी. तिसरा मुद्दा हा आहे, यांची निर्मिती होताना कोणत्याही अग्रीमेंट नुसार म्हणजे कराराने होत नाही, म्हणून आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये या गटांचा समावेश होत नाही. हे स्वतंत्र काय आहेत? तर हे स्वतंत्र इनफॉर्मल इनफॉर्मल ग्रुप्स आहेत, याची तुम्ही नोंद घेणं आवश्यक आहे. मग याच्यावर पण प्रश्न विचारतात का, जर इथे भारताचा समावेश असेल किंवा ज्या गटामध्ये भारत सहभागी आहे, तर त्याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारण्यात आणण्याची दाट शक्यता आहे. किंवा संबंधित गटाची जर एखादी शिखर परिषद पार पाडली, संमेलन पार पाडलं, तर ते कोठे पार पाडलं, त्याची थीम काय होती, किंवा आता तीस G7 असेल, G20 असेल, G5 असेल, संबंधित चालू घडामोडीचा भाग अभ्यासत असताना ज्या वर्षी तुमची जाहिरात येते किंवा ज्या वेळेला आपण चालू घडामोडीला बघतो, तर संबंधित अकॉर्डिंग टू द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू त्या वर्षीच्या चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना त्या वर्षी कुठे घडली का एखादी समिट किंवा एखादं संमेलन पार पाडलं, परिषद पार पाडली, तर त्याची संकल्पना तुम्हाला विचारण्यात येत असते. अर्थातच यामध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला असं जाणून येतं की G20 ओके, G20 आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे G20 नंतर G5 मध्ये, किती G5 मध्ये भारताचा सहभाग आहे. त्यामुळे किती गट किंवा किती देशांचा सहभाग आहे, तर ग्रुप फाय मध्ये कोण कोण आहे, तर ग्रुप 5 मध्ये स्वतः भारत आहे किंवा मेक्सिको आहे, बरोबर, ब्राझील आहे, त्यानंतर दक्षिण आफ्रिका आहे, चीन आहे, तर यासारख्या देशांचा सहभाग या ठिकाणी ग्रुप 5 मध्ये आपल्याला आढळतो. तर ग्रुप 20 खूप मोठा आहे, पण ग्रुप 7 मध्ये जे 13 देश आहेत ते 13 आणि मग बाकीचे ऍड करून या ठिकाणी आपल्याला ग्रुप 20 क्रिएट झालेला बघायला मिळतो, बरोबर. म्हणजे तुम्ही ग्रुप 20चा जर आढावा घेतला तर G7 मधली राष्ट्र आणि मग इतर जी काही थोडक्यात मला या ठिकाणी असं सांगायचं होतं की ग्रुप 7
मधील सगळे राष्ट्र आणि बाकीची 13 राष्ट्र हे मिळून G20 तयार झालेला आपल्याला बघायला मिळतं. G7 म्हणजे त्यामध्ये 7च राष्ट्र असणार आहेत. इथे एवढाच मुद्दा लक्षात घ्या की G20 कसा फॉर्म झाला, तर G7 प्लस बाकीची जी काही राष्ट्र आहे दॅट इज इक्वल टू G20 तयार झालेला आपल्याला आढळतो. नमूद मुद्दा यात इतकाच आहे, G20 मध्ये किती देश आहेत हे नाही मला सांगायचं, किंवा G5 मध्ये किती आहेत हे पण मला नाही सांगायचं. मला एवढं सांगायचं होतं की आंतरराष्ट्रीय संघटना या संपूर्णतेने वेगळ्या आहेत कुणापेक्षा, या इनफॉर्मल फोरमपेक्षा. हे इनफॉर्मल फोरम किंवा ग्रुप्स का आहेत, कारण यांचं कोणतंही मुख्यालय आढळत नाही, यांचा फिक्स सचिव नसतो आणि यांची कोणतीही कराराने स्थापना झालेली आढळत नाही. मात्र ज्या ग्रुप्समध्ये भारत सहभागी आहे अशांच्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. यावर आयोग प्रश्न विचारताना त्या वर्षी जर एखादं परिषद असेल किंवा संबंधित संमेलन असेल तर त्या संमेलनाची संकल्पना काय होती, किंवा किमान त्या संमेलनादरम्यान कोणत्या नवीन मुद्द्यावर चर्चा करण्यात आली, किंवा जर काही करार झाले असतील तर ते करार कोणते झाले आणि त्याचा कालावधी काय होता आणि त्याचं ठिकाण सगळ्यात महत्वाचं, ते ती परिषद किंवा ते संमेलन कोठे पार पाडलं, तर अशा पद्धतीनं आंतरराष्ट्रीय संघटनेवरती प्रश्न विचारले गेलेले आपल्याला आढळून येतील. थोडक्यात काय, तर संबंधित आंतरराष्ट्रीय संघटनेचा अभ्यास हा चालू घडामोडीला सुद्धा लिंक कसा आहे हे तुम्हाला आता समजलं असेल. कारण इथे जर फक्त परराष्ट्रीय संबंध बघितले तर ग्रुप 5 मध्ये कोण आणि ग्रुप 20 मध्ये कोण, भारत असेल तर अभ्यास करायचा आणि भारत नसेल तरी पण अभ्यास करायचा. मात्र या ठिकाणी संबंधित ग्रुप 5 किंवा ग्रुप 20ची एखादी परिषद त्या वर्षी झाली तर तिची संकल्पना, तिचं ठिकाण, तिचा कालावधी आणि प्रमुख, त्या दरम्यान झालेले अग्रीमेंट्स असतील तर किंवा प्रमुख मुद्दे चर्चेला गेले असतील तर हे चालू घडामोडीचा भाग झाले. मात्र फक्त G5, G7, G20 हे परराष्ट्रीय संबंधाचा भाग झाले. आता कळतंय तुम्हाला की एकमेकांशी हे कसे कनेक्टेड आहेत, ते हेच मला तुम्हाला यातून सिद्ध करायचं होतं. ठीक आहे, यानंतर या ठिकाणी परराष्ट्रीय संबंधाचा अभ्यास करत असताना आणखी नवीन मुद्दा हा आहे की आणखी कोणते कोणते घटक अभ्यासले जावेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारताचा आण्विक धोरण हा सुद्धा फॉरेन पॉलिसीचा पार्ट आहे. म्हणजे पहिली अणुचाचणी कुणी केली, किंवा भारतानं अणुचाचणी केव्हा केली, अणुचाचणी बंदी करार असेल, म्हणजे आण्विक धोरणाशी संबंधित सगळे घटक तुम्हाला अभ्यासणं अपेक्षित आहे. तुम्ही म्हणाल फक्त 2 ते 3 गुणांसाठी पूर्व परीक्षेला परराष्ट्र धोरण किंवा परराष्ट्र संबंध हा घटक आहे, मग त्यासाठी एवढं अभ्यासायचं का, अभ्यासावं लागेल, शेवटी आपल्याला काय व्हायचं आहे, इकडे आपलं लक्ष पाहिजे 100%. आणि मग हे मिळवण्यासाठी आपल्याला ते 1 मार्काला आहे कि ते 2 मार्काला आहे, तर या ठिकाणी आपल्यासाठी 1 मार्क पण महत्वाचा ठरतो. हे माझं नेहमीचं स्टेटमेंट आहे. ठीक आहे, सो परराष्ट्र धोरणाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी भारताचं आण्विक धोरण सोबतच भारताचं परकीय व्यापार धोरण. आता परकीय व्यापार धोरणामध्ये परकीय कर्ज किंवा परकीय कर्जाचा बोजा आणि अर्थव्यवस्थेचा अभ्यास करत असताना भारताची आयात निर्यात असेल किंवा व्यापार तोल व्यवहार तोल या घटकामध्ये सुद्धा परराष्ट्रीय संबंध आपल्याला प्रस्थापित झालेले बघायला मिळतात. तर या ठिकाणी परकीय व्यापार धोरण असेल किंवा भारताचं आण्विक धोरण असेल हा सुद्धा अभ्यासनाचा महत्वपूर्ण भाग आहे परराष्ट्रीय संबंध अभ्यास करत असताना. त्यानंतर आणखी केंद्रीय दले, काय सांगितलं मी, केंद्रीय दले, तर केंद्रीय दले हा सुद्धा परराष्ट्रीय संबंधाचा भाग आहे. ज्यामध्ये केंद्रीय दलाचा अभ्यास करत असताना या ठिकाणी भारत तिबेट असेल, भारत तिबेट सीमा दल असेल, किंवा अगदी सीमा सुरक्षा दल असेल, आसाम रायफल्स असतील, केंद्रीय राखीव पोलीस दल असेल, ओके, त्यानंतर जलद कृती दल असेल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल असेल, गृहरक्षक दल असेल, अशा इतर विविध दलांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे जो की परराष्ट्रीय संबंधामध्ये महत्वपूर्ण पार्ट प्ले करतो. ठीक आहे, सो इथपर्यंत आपण काय बघितलं की परराष्ट्रीय धोरणाचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम परराष्ट्र धोरण म्हणजे काय, 2017 येऊन गेलेले मागील वर्षांचे प्रश्न, त्यानंतर या ठिकाणी भारताचं आण्विक धोरण, परकीय व्यापार धोरण, केंद्रीय दले, सोबतच युद्ध सराव आपण बघितले आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचा नेमका अभ्यास कसा करावा हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, आता उजळणीचा भाग बघत असताना या ठिकाणी आजच्या लेक्चर मधून मला इतकाच तुम्हाला मेसेज द्यायचा होता की चालू घडामोडी आणि परराष्ट्र संबंध एकमेकांशी कसे कनेक्टेड आहेत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ते बघितलं की एखादी आंतरराष्ट्रीय संघटना आहे,
मग त्यामध्ये सार्क असेल, तर सार्कचं या ठिकाणी स्थापना केव्हा झाली, तिचं मुख्यालय कुठे, प्रमुख कोण आहेत, किती देश संबंधित आहे, भारत त्यामध्ये आहे की नाही, हे झाले परराष्ट्रीय संबंधांचा अभ्यासाचा भाग. मात्र सार्कचं जर एखादं वार्षिक संमेलन परिषद पार पाडली तर तिचं त्यावेळेचं ठिकाण कोणतं किंवा आयोजित नेक्स्ट परिषद केव्हाची, ती कुठे पार पडणार आहे, तिचा कालावधी कोणता असणार आहे, त्यावेळेची संकल्पना काय होती त्या परिषदेची, किंवा त्या परिषदेमध्ये नेमके कोणते निर्णय घेण्यात आले, एखादा करार करण्यात आला असेल तर तो करार कोणत्या बाबतीशी संबंधित होता, हा झाला तुमचा चालू घडामोडीचा भाग. हा काय झाला तुमचा चालू घडामोडीचा भाग. थोडक्यात काय, घेतली मी आंतरराष्ट्रीय संघटना, तिचा संबंध हा परराष्ट्रीय संबंधाशी सुद्धा लागतोय आणि सोबतच चालू घडामोडी या घटकाशी सुद्धा येतोय. म्हणून जानेवारी 2021 पासून चालू घडामोडी अभ्यासणं आवश्यक आहे. जर एक वर्षाचा कालावधी आपण गृहित धरत असू तर या ठिकाणी जानेवारी 2021 पासून आपल्याला किमान चालू घडामोडी सगळ्या, त्यामध्ये महाराष्ट्र संपूर्ण, राष्ट्रीय स्तर, आंतरराष्ट्रीय, वैज्ञानिक, क्रीडा असतील, पुरस्कार असतील, या सगळ्या घटना घडामोडींची माहिती असणं आवश्यक ठरते. तर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे हाच पार्ट आजच्या लेक्चर मध्ये क्लिअर करायचा होता. आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजलेलं असणार आहे की नेमकी काय अभ्यास करायचा आहे ते. त्यामुळे परराष्ट्र संबंध हाच घटक जरी तुम्हाला फक्त अगदी म्हणण्यासाठी सोपा की फक्त 2 ते 3 गुणांसाठीच तर आहे ना, मग कशाला एवढं त्याचं वाचन करायचं, तर तसं नाही. अगदी सोपे सोपे प्रश्न असतात यामध्ये. जसं भारत नेपाळ करार बघितला तर करार विचारले जातात जनरली, त्यामुळे जे संबंध आपण बघितले, भारत चीन, भारत नेपाळ, भारत श्रीलंका, भारत बांगलादेश, भारत पाकिस्तान, भारत अफगाणिस्तान, हे सगळ्या संबंधामध्ये करार झालेले आहेत का ते शोधा, त्यांची नावं बघा, ते कशाशी संबंधित होते ते घटक बघा, आणि सगळ्यात महत्वाचं त्या कराराचं वर्ष, स्वाक्षरी झालेलं वर्ष, ठीक आहे, किंवा संबंधित पंतप्रधान कोण होते किंवा प्रमुख कोण होते, हाही एक भाग ठरतो. सेकंड पॉइंट मी सांगितलं, आंतरराष्ट्रीय संघटना अभ्यासत असताना परत रिपीट करते, आंतरराष्ट्रीय संघटनेची स्थापना केव्हा झाली, तिचं वर्ष काय होतं हे माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर मुख्यालय कुठे आहे त्या आंतरराष्ट्रीय संघटनेचं हे माहिती असू द्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सध्या त्या आंतरराष्ट्रीय संघटनेची सदस्य संख्या किती. आता हा झाला चालू घडामोडीचा भाग. त्यावेळेस एक्झॅक्टली किती नंबर आहे, तर हे एक्झॅक्टली किती सदस्य आहे हे त्यावेळेस आपल्याला माहिती होतात. त्यामुळे कोणत्याही चालू घडामोडीच्या पुस्तकात किंवा मासिकात चार्ट दिलेले असतात, त्या चार्टमध्ये सदस्य संख्या नमूद असते, त्या चार्टमध्ये आंतरराष्ट्रीय संघटना, स्थापना वर्ष, मुख्यालय, सदस्य किती, हे सगळं असतं. तर तो एक पार्ट करून जायचा. मात्र या ठिकाणी जर एखादी वार्षिक संमेलन परिषद पार पाडलं असेल तर त्यावेळेची संकल्पना तुम्हाला 100% विचारण्यात येते, तर त्याकडे तुमचं लक्ष असणं अपेक्षित आहे. त्यानंतर मी युद्ध सराव बाबत पण चर्चा केली होती. युद्ध सराव बघत असताना चालू घडामोडीचा आणि परराष्ट्रीय संबंध दोन्ही अँगल मधून युद्ध सरावाचं नाव आणि तो युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान झाला त्या देशांची नावे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कधीतरी या ठिकाणी जोड्या जुळवा या पॉइंट वरती सुद्धा प्रश्न विचारले जातात, किंवा जोड्या जुळवामध्ये सुद्धा हे युद्ध सराव विचारण्यात येतील, किंवा वन लाइनर क्वेश्चन्स असेल तर त्यामध्ये सुद्धा तसले प्रकार येऊ शकतात. ठीक आहे, युद्ध सराव झालं, आंतरराष्ट्रीय संघटना झालं, केंद्रीय दले आपल्याला माहिती पाहिजे. केंद्रीय दले किती दले आहेत किंवा कशाशी संबंधित स्थापना कधीची ते, भारताचं आण्विक धोरण असेल तर तेही तुम्हाला माहिती पाहिजे, आणि सोबतच परकीय धोरण, खरं तर हा अर्थव्यवस्थेचा पण भाग येतो, पण तेही तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. परराष्ट्र संबंधाचा अभ्यास करत असताना हे सगळे घटक तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. जे जे मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगू इच्छिते किंवा सांगितलेलं आहे हे व्यवस्थित नोट डाऊन करा. 100% तुम्हाला आजच्या लेक्चरचा फायदा होईल. मी सगळ्यात महत्वाचा भाग जो मला या ठिकाणी नमूद करावासा वाटतो की आपल्या अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे, अर्थातच @PARTH Competitive Forum, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. जवळजवळ 1000+ क्वेश्चनचा सराव, मोफत सराव उपक्रम जो काही आहे तो आपण या ठिकाणी आठवड्यातनं 2 वेळेला घेत असतो. कधी कधी म्हणजेच आठवड्यातनं 2 वेळेला म्हणजे गुरुवार आणि रविवार असा तो सराव घेतला जातो. समजा गुरुवारी नाही झाला तर रविवारी आपण डिरेक्टली 20 गुणांची टेस्ट या ठिकाणी घेत असतो. तर या टेलिग्राम चॅनलला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करून घेतला जातोय, त्यामुळे या ठिकाणी तुमचा तो सराव होणं गरजेचं आहे. कारण तुम्ही कितीही वाचन केलं, शेवटी
किती प्रश्न सोडवता येतात आणि त्यापैकी किती योग्य किंवा किती बरोबर आणि किती चुकीचे हे तिथे पोलिंग सिस्टीमद्वारे तुम्हाला लगेच क्लिअर होतं. त्यामुळे ज्यांनी आतापर्यंत त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलेलं नसेल ते जॉईन करा, त्यात 100% तुमचा फायदा होईल अशी खात्री मी या ठिकाणी देते. आणि आजच्या लेक्चरमध्ये बेसिक लेवलला आपण परराष्ट्रीय संबंध जाणून घेत असताना सगळ्या पॉइंट्स वरती मी क्लिअर क्लॅरिफिकेशन केलेलं आहे. फक्त नमूद गोष्ट एवढीच आहे किंवा नमूद मुद्दा इतकाच आहे की तुम्ही अभ्यासत असताना तुमचा दृष्टिकोन हा आयोगाच्या चष्म्यातून बघा. आयोगाचा चष्मा तुम्हाला समजणं अपेक्षित आहे की कोणत्या घटकावर काय प्रश्न विचारले जाईल. आतापर्यंत प्रत्येक पॉइंट मध्ये आयोगाच्या दृष्टिकोनातून कसे प्रश्न विचारले जातील हे मी क्लिअर केलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित लेक्चर पॉज करून बघा आणि सगळे पॉइंट नोट डाऊन करून घ्या. धन्यवाद.